मित्रांनो, आत्ताच आपण वाचन प्रशंसा या पाठातील भूतपूर्व माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. आता प्रत्यक्ष वाचन प्रशंसा या पाठामध्ये काय दिलेले आहे हे आज आपण अभ्यासणार आहोत. जिथे जिथे पुस्तक, जिथे जिथे असेल पुस्तक, तिथे तिथे व्हावे नतमस्तक ह्या उक्तीनुसार आज आपण या वाचन प्रशंसा या प्रत्येक श्लोकामध्ये काय दिलेले आहे ते आपण विस्तृतपणे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण पाठ फक्त सरलार्थ लेखनासाठी आहे, त्यामुळे याचे शब्दशः अर्थ तुम्हाला पेपरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. चला तर मग बघूया आपण. शीलम सद्गुणसंपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तत् हितावहम. बघा, वाचन कुठले वाचन हितकारक आहे ते ह्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. चार प्रकारच्या वाचनाने मनुष्याचं जडणघडण कशी होत असते हे आपण या श्लोकामध्ये बघूया. शीलम, त्या व्यक्तीचं चारित्र्य. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली आणि आजची 16 वर्षाची तरुण पिढी कुठे आहे हे आपण बघू शकतो. वाचन अधिक असल्याने चारित्र्य कसं घडतंय, चांगल्या गुणांचा साठा आपल्याकडे होतोय, संपत्ती साठा होतोय, ज्ञान विज्ञान आपल्याला विशेष प्रकारे समजतंय. विज्ञान विशेषेन न्यायते इति विज्ञानम, या उक्तीनुसार ज्ञान विज्ञानात आपली भर पडते. च म्हणजे आणि, उत्साहो वर्धते, मी वर्धतेला अंडरलाईन केलेली आहे, वर्धते हा लटलकार आलेला आहे, त्यामुळे उत्साह सुद्धा वाढतो. कशामुळे, येन, ज्या वाचनामुळे. येन वाचनम तत् हितावहम, जे तुम्ही वाचाल जे हितकारक आहे त्या हितकारक अशा वाचनाने तुमचं चारित्र्य, चांगल्या गुणांचा साठा, ज्ञान विज्ञान आणि उत्साह हे चार गोष्टी आपल्या ह्या वाढतात. म्हणून वाचन किती आवश्यक आहे हे आपल्याला पहिल्या श्लोकातून समजते. वळूया दुसऱ्या श्लोकाकडे. मनुजा वाचनेनैव बोधन्ते विषयान बहुन दक्षा भवंती कार्येषु वाचने बहुश्रुताः. उच्चार बघा, नीट लक्षात घ्या. मनुजा वाचनेनैव, संधी बघा, वाचनेन अधिक एव, खाली संधी आपल्याला दिलेलीच आहे. मनुष्य वाचनानेच उच्च शिक्षित होतो, वाचनानेच त्याला अधिक गोष्टींचं ज्ञान होतो. विषयान बहून, अनेक विषयांचं त्याला ज्ञान वाचनानेच होतं. वाचन म्हणजे केवळ मराठी वाचलं, इंग्लिश वाचलं, हिंदी वाचलं असे वाचन नाही. कुठल्याही प्रकारचं आपण वाचलं तर अनेक विषयांचं ज्ञान आपल्याला त्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकतं. अजून काय होऊ शकतं वाचनेनं? वाचनेनं तृती आलेली आहे. या वाचनाने व्यक्ती बहुश्रुत होते, तसेच आपल्या कामामध्ये ती दक्ष होते. एक उदाहरण द्यायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला घरी सुद्धा सांगितलं जातं की बाळांनो, कोऱ्या कागदावरती सही करायची नाही. आपल्याला माहिती आहे कोऱ्या कागदावरती सही का करायची नाही, कारण सही जर केली आणि त्या कोऱ्या कागदावरती ज्याला जे वाटेल त्या व्यक्तीने जर आपल्या कामाचा, आपल्या कार्याचा काही वाईट वापर केला तर. मग ही गोष्ट अशिक्षित व्यक्तीला समजण्यापेक्षा सुशिक्षित व्यक्तीला पटकन लवकर कळते की आणि ह्या सुशिक्षितपणा केव्हा लक्षात येतो आहे, केव्हा आपल्या उजेडात येतो आहे, की आपण जेव्हा वाचन अधिक आपलं होतं आहे, म्हणजे ऐकण्याने अमकी गोष्ट करावी, कुठली गोष्ट करू नये ही वाचनाने जशी समजते तशीच आपल्याला अधिक ऐकण्याने सुद्धा आपल्याला ती समजून येते. आता याच्यामध्ये भवंती हा सुद्धा लटलकार आलेला आहे. वाचने नैव ही संधी झालेली आहे. बघूया आता तिसरा श्लोक. वाल्मिकी व्यास बाणाद्यहा, इतरेतर द्वंद्व समास इथे आलेला आहे. वाल्मिकी व्यास आणि बाण, आदयहा अद्याहा इत्यादी प्राचीनाहा कवी पंडिताहा तान शिक्षयंती सततम ये सदा वाचने रताहा. अन्वय तुम्हाला खाली दिलेलाच आहे, तरी एकदा बघूया. ये म्हणजे जे, यह यौ ये प्रथमा यत पुल्लिंगी सर्वनाम, जे सदा नेहमी वाचने वाचनामध्ये रताहा मग्न असतात. रताहा कर्तरी भूधावी आलं. जे वाचनामध्ये कायम मग्न असतात त्यांना वाल्मिकी व्यास आणि बाण इत्यादी प्राचीन कवी पंडितांचा उपयोग होतो, म्हणजे वारंवार त्यांनी काय सांगितलेलं याचा वापर होतो.
आता तुम्ही म्हणाल, मॅडम ह्या श्लोकामध्ये वाचनाचा आणि ह्या तीन पंडितांचा काय संबंध? बघा विद्यार्थी मित्रांनो, वाल्मिकींनी रामायण लिहिलं, व्यासांनी महाभारत लिहिलं, पण बाणभट्ट याने कादंबरी नावाचा मोठा ग्रंथ लिहिला आहे. आता असं म्हटलं जातंय की बाणभट्टाची कादंबरी वाचणं म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे, कारण त्याची वाक्य प्रचुरता, दीर्घ समास, दीर्घ वाक्यरचना, क्रियापद कुठे थांबतंय, क्रियापद कुठे येत आहे याचं आपल्याला समजत नाही. आता या बाणभट्टाने कादंबरी लिहिली आणि कादंबरी ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन ग्रंथांमध्ये विभागली गेली. पूर्वार्ध लिहित असतानाच बाणभट्टाचा मृत्यू झाला. मग उर्वरित जो भाग दोन होता, खंड जो दोन होता, तो त्याचाच मुलगा, बाणभट्टाचा मुलगा हरिभट्ट याने ती पूर्ण केली. बापसे बेटा सवाई या उक्तीनुसार जसा बाणभट्ट वाक्य दीर्घ प्रचुरता, दीर्घ समास, दीर्घ संधी एवढी निर्मिती होतं, तसंच हरिभट्टाने सुद्धा ती केली. म्हणून बाणभट्ट ही एकमेव अशी कादंबरी आहे, म्हणजे तिचं नाव कादंबरी आहे, वास्तविक तो ग्रंथ आहे, ती वाचण्यासारखी आहे. मग ह्या लोकांनी, व्यासांनी महाभारतात काय सांगितलेलं आहे, वाल्मिकींनी रामायणात काय सांगितलेलं आहे आणि बाणांनी कादंबरीमध्ये काय सांगितलेलं आहे, ह्या तिघांचा, या तिघा कवी पंडितांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उपयोग कसा होतो, की जी व्यक्ती नेहमी वाचनात मग्न राहते त्यांना ह्या तीन गोष्टींचा आपल्या दैनंदिन कार्यामध्ये वापर होऊ शकतो. आता पुढील श्लोक बघूया.